नमस्कार मित्रांनो परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार एकवीससाठी अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत त्यामध्ये मित्रांनो भारतातील जमीन व शेती भारतातील वाहतूक व दळणवळण व्यवस्था आणि भारताची लोकसंख्या यावर आधारित पोलीस भरतीला कसे प्रश्न विचारले जातात हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे ज्याने चॅनेलला सबस्क्राईब केले नाही त्याने चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या सोबत बेलायकॉन ऑन आगा। करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला मग चालू करू मित्रांनो सर्वप्रथम आपण भारतातील जमीन व शेती याच्यावर आधारित पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न पाहणार आहोत पहिला प्रश्न योग्य जोड्या लावा शेतीचे प्रकार आणि त्याची वैशिष्ट्ये दिली आहेत त्यानुसार योग्य जोड्या लावायच्या आहेत तर सखोल शेती विस्तृत शेती मळ्याची शेती यांमध्ये जोड्या लावायचे आहेत तर याचे येईल मित्रांनो सखोल शेतीसाठी ऑप्शन क्रमांक ब जमिनीचा लहान आकार विस्तृत शेती यासाठी ऑप्शन क्रमांक क मनुष्यबळाचा कमी वापर आणि मळ्याची शेती यासाठी कुशल व अकुशल कामगारांची आवश्यकता म्हणजेच ब क अ तर ऑप्शन क्रमांक चार येईल पुढचा प्रश्न भारतात चहा उत्पादनात डॅशडॅश राज्याचा प्रथम क्रमांक आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो आसाम आसाम या राज्याचा चहा उत्पादनात प्रथम क्रमांक आहे पुढचा प्रश्न रेगुर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक दख्खनचा पठारी प्रदेश रेगुर मृदा ही दख्खनच्या पठारी प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते पुढचा प्रश्न भारताचा सुमारे किती टक्के भूभाग शेती लागवडीखाली आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन साठ टक्के भारताचा सुमारे साठ टक्के भूभाग शेती लागवडीखाली आहे पुढचा प्रश्न मुर्रा ही खालीलपैकी कोणत्या जनावराची जात आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो म्हैस ऑप्शन क्रमांक चार मुर्रा ही म्हशीची जात आहे पुढचा प्रश्न चौसा ही जात खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आंबा चौसा ही जात आंबा या पिकाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न कृषी क्षेत्रातील पितक्रांती म्हणजे डॅश डॅश उत्पादनातील वाढ होय तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन तेलबिया कृषी क्षेत्रातील पितक्रांती पित म्हणजे तेलबिया या उत्पादनातील ते वाढ होय पुढचा प्रश्न लाल सिंधी ही कशाची जात आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक गाय लाल सिंधी ही गायीची जात आहे पुढचा प्रश्न साखरेचे भंडार म्हणून खालीलपैकी कोणते राज्य ओळखले जाते तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन उत्तर प्रदेश साखरेचे भंडार म्हणून उत्तर प्रदेश हे राज्य ओळखले जाते पुढचा प्रश्न भारताचा किती टक्के भाग शेती लागवडीखाली आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक साठ टक्के पुढचा प्रश्न भारतातील सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन कर्नाटक कर्नाटक या राज्यामध्ये कॉफीचे उत्पादन सर्वाधिक होते पुढचा प्रश्न आलापल्लीचे वन वैभव कशासाठी प्रसिद्ध आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन सागवान आलापल्लीचे वन वैभव हे सागवान यासाठी प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न योग्य जोडाला जोड्या लावा शेतीचे प्रकार आणि शेतीची वैशिष्ट्ये तर याचे उत्तर येईल मित्रांनो सखोल शेतीसाठी ऑप्शन क्रमांक ब जमिनीचा लहान आकार त्यानंतर विस्तृत शेती यासाठी या मनुष्यबळाचा कमी वापर त्यानंतर मळ्याची शेती यासाठी कुशल व अकुशल कामगारांची आवश्यकता त्यामुळे ब क अ हा ऑप्शन येईल ऑप्शन क्रमांक एक पुढचा प्रश्न बांबू म्हणजे एक प्रकारचे डॅश डॅश होय तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन गवत बांबू म्हणजे एक प्रकारचे गवत होय पुढचा प्रश्न दोन नद्यांमधील प्रदेश डॅश डॅश तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन दुआब दोन नद्यांमधील प्रदेशास दोआ बसे म्हणतात पुढचा प्रश्न भारतात तंबाखूचे संशोधन केंद्र डॅश डॅश येथे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राजमहेंद्री राजमहेंद्री येथे आहे आंध्र प्रदेशमध्ये पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या पिकाच्या बाबतीत भारतात हरित क्रांती जा यशस्वी झाली असे म्हणता येईल तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन गहू व भात भारतात गहू व भात या पिकाच्या बाबतीत हरित क्रांती यशस्वी झाली असे म्हणता येईल पुढचा प्रश्न भारतात देशामध्ये कापूस या पिकाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक गुजरात कापूस या पिकाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य गुजरात आहे पुढचा प्रश्न जंगल मृदा डॅश डॅश रंगाचे असते तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन गडद तपकिरी मृदा हे गडद तपकिरी रंगाची असते ऑप्शन क्रमांक दोन पुढचा प्रश्न भात संशोधन केंद्र डॅशडॅश येथे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक कर्जत भात संशोधन केंद्र हे कर्जत येथे आहे पुढचा प्रश्न केंद्रीय कापूस संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन नागपूर केंद्रीय कापूस संशोधन केंद्र हे नागपूर या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न भारतामध्ये सर्वाधिक लागवडीखाली क्षेत्र कोणत्या पिकाखाली येते तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन भात भारतामध्ये सर्वाधिक लागवडीखाली क्षेत्र हे भात पिका या पिकाखाली आहे पुढचा प्रश्न मित्रांनो आता भारतातील वाहतूक व दळणवळण व्यवस्था याच्यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत पहिला प्रश्न ग्रँड ट्रंक मार्ग हा कोणत्या शहरांना जोडतो तर उत्तर उत्तरेल मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन दिल्ली व कोलकत्ता ग्रँड ट्रंक हा महामार्ग दिल्ली व कोलकत्ता या दोन शहरांना जोडतो पुढचा प्रश्न एन एच थ्री हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो तर याचे उत्तरेल मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक मुंबई व आग्रा मुंबई आग्रा या दोन शहरांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग एन एच थ्री हा आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते ठिकाण रेल्वे डब्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक कपूरथळा कपूरथळा हे ठिकाण रेल्वे डब्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न मीना बंकम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार चेन्नई मीना बंकम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ चेन्नई येथे आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिली रेल्वे खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान सुरू करण्यात आली तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक मुंबई ते ठाणे था, भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे या दोन महा शहरांदरम्यान सुरू करण्यात आली पुढचा प्रश्न डॅश देश डॅश हा रस्त्याचा प्रकार नाही तर याचे उत्तर येईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन तालुका रस्ते तालुका रस्ते हा रस्त्याचा प्रकार नाही पुढचा प्रश्न भारतातील दोन राज्यांच्या स्थळ सीमेत येणारे खालीलपैकी कोणते रेल्वे स्थानक आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार नवापूर भारतातील दोन राज्यांच्या स्थळ सीमेत येणारे रेल्वे स्थानक हे नवापूर हे आहे पुढचा प्रश्न मध्य रेल्वेचे रे मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो मुंबई मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय हे मुंबई येथे आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रात डॅश डॅश येथे विमानाचा कारखाना आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक ओझर महाराष्ट्रात ओझर येथे विमानाचा कारखाना आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय महामार्ग पन्नास एन एच पन्नास हा कोणत्या दोन शहरांना जोडतो तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन पुणे नाशिक पुणे नाशिक या दोन शहरांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग हा एन एच पन्नास आहे पुढचा प्रश्न ब्रॉडगेज रेल्वे लाईनमधील रुंदी अंतर किती असते तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन एक एक पॉईंट सदुसष्ट मीटर ब्रॉडगेज रेल्वे लाईनमधील रुंदी यालाच अंतर एक पॉईंट सदुसष्ट मीटर इतके असते पुढचा प्रश्न दक्षिण पूर्व मध्य रेल्वे या रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन बिलासपूर दक्षिण पूर्व मध्य रेल्वे या रेल्वे विभागाचे मुख्यालय बिलासपूर येथे आहे पुढचा प्रश्न भुसावळ सुरत या रेल्वे मार्गावर कोणते रेल्वे स्टेशन येत नाही तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन नाशिक भुसावळ सुरत या रेल्वे मार्गावर नाशिक हे रेल्वे स्टेशन येत नाही पुढचा प्रश्न भारतीय रेल्वेचे दक्षिण मध्य झोनचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार सिकंदराबाद भारतीय रेल्वेचे दक्षिण मध्य झोनचे मुख्यालय हे सिकंदराबाद या शहरात आहे पुढचा प्रश्न मध्य रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार मुंबई मध्य रेल्वेचे मुख्यालय मुंबई येथे आहे पुढचा प्रश्न धुळे जिल्ह्यातून खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सिक्स राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा हा धुळे जिल्ह्यातून जातो पुढचा प्रश्न भुसावळ सुरत या रेल्वे मार्गावर कोणते रेल्वे स्टेशन येत नाही तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन नाशिक पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते ठिकाण जहाज तोडण्याचे कार्य सर्वात जास्त केले जाते तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक मुंबई मुंबई या ठिकाणी जहाज तोडण्याचे कार्य सर्वात जास्त केले जाते पुढचा प्रश्न दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक सिकंदराबाद पुढचा प्रश्न खालील बंदरांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावा तर याचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन पाराद्वीप विक विशाखापट्टणम चेन्नई तुती कोरीन हा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम आहे पुढचा प्रश्न आशियाच्या सर्वात उंच असणारा रेल्वे पूल रत्नागिरीत आहे त्याचे नाव काय आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक पानवळ आशियाच्या सर्वात उंच असणारा रेल्वे पूल हा रत्नागिरीत आहे त्याचे नाव पानवळ आहे पुढचा प्रश्न दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय डॅश डॅश या ठिकाणी आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन सिकंदराबाद दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय हे सिकंदराबाद या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न ग्रँड ट्रंक या नावाने ओळखला जाणारा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणते दोन शहरे जोडतो तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक कोलकाता अमृतसर ग्रँड ट्रंक या नावाने ओळखला जाणारा राष्ट्रीय महामार्ग हा कोलकाता अमृतसर या दोन शहरांना जोडतो पुढचा प्रश्न राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सोहळा कोठून घे कोठे जातो तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन निजामाबाद ते जग जगदलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सोहळा निजामाबाद ते जगदलपूर या ठिकाणी जातो पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते ठिकाण रेल्वे डब्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक कपूरथळा कपूरथळा हे ठिकाण रेल्वे डब्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न ग्रँड ट्रंक मार्ग हा कोणत्या शहरांना जोडतो तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन दिल्ली कोलकाता दिल्ली कोलकाता या दोन शहरांना ग्रँड ट्रंक मार्ग हा जोडतो पुढचा प्रश्न दक्षिण पूर्व मध्य रेल्वे या रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन बिलासपूर पुढचा प्रश्न भारतातील पहिली रेल्वे खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान सुरू करण्यात आली तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक मुंबई ते ठाणे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता महामार्ग भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक एन एच सेवन एन एच सात हा महामार्ग भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे पुढचा प्रश्न पनवेल रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन महामार्ग क्रमांक सतरा पनवेल रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सतरा आहे पुढचा प्रश्न मित्रांनो आता भारताची लोकसंख्या यावर आधारित पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न पाहणार आहोत पहिला प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याचे स्त्री पुरुष प्रमाण हे राष्ट्रीय स्त्री पुरुष प्रमाणापेक्षा कमी आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राजस्थान राजस्थान या राज्याचे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार स्त्री पुरुष प्रमाण हे राष्ट्रीय स्त्री पुरुष प्रमाणापेक्षा कमी आहे पुढचा प्रश्न सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्र सर्वाधिक शहरी लोकसंख्या ही महाराष्ट्र राज्यात आहे पुढचा प्रश्न सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन अरुणाचल प्रदेश सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य अरुणाचल प्रदेश आहे पुढचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याचे स्त्री पुरुष प्रमाण कमी आहे <अगाते था> तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राजस्थान राजस्थान या राज्याचे राजस्था स्त्री पुरुष प्रमाण कमी आहे <था> पुढचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारत देशामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार उत्तर प्रदेश दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारत देशामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य उत्तर प्रदेश आहे पुढचा प्रश्न भारतातील लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठे राज्य कोणते आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन उत्तर प्रदेश भारतातील लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेश आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे प्रश्न आहे भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते आहे ऑप्शन दिले आहेत अरुणाचल प्रदेश गोवा सिक्कीम उत्तराखंड भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद मित्रांनो